More than नमस्कार नमस्कार आज अगदी असं फॉर्मल नमस्कार करावा लागतोय बरं <laughs> आज आपल्या म्युझिक कहाण्या या पॉडकास्टमध्ये स्मिता भागवत यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि आत्ताच्या तुझ्या ह्या ठुमरीची ज्या काही तू आत्ता गुणगुणली आहेस किंवा ज्या काही तू थोडं सादरीकरण केलं आहे तर पहिल्यांदा तर मला असं विचारायचं की ती रचना कोणाची होती ॲक्च्युली पारंपरिकच रचना आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आम्हाला शोभांताईंकडनं मिळालेली पण म्हणजे बरेच बरेच जण गातात ही चैन महेिंचोटीतली आणि तुझ्या गातानाच्या ह्याच्यामध्ये ना, गाता ना खूपसा भास होत होता गुरूंचं आपल्या तर मला आता तुला हे विचारायचं आहे की तुझा संगीतातली एंट्री तुझी कशी झाली म्हणजे तुला लहानपणापासून घरी संगीताचं काही घरात वातावरण होतं किंवा म्हणजे तू कशी आलीस संगीताकडे कशी आलीस ॲक्च्युली माझी मोठी बहीण श्यामल घाटपांडे ही एक म्हणजे साध्या असं आईने तिला क्लासला पाठवलं होतं अच्छा, अच्छा। आणि मग तिच्या पाठोपाठ मी तिच्यापेक्षा खूप म्हणजे आमच्या दोघींमध्ये अंतर खूप आहे जवळजवळ साडेनऊ वर्षांचं सा। तर तिचं बघून मग मी पण हळूहळू एक साधारण सहावीत असताना क्लासला जायला लागलो होते आमच्या गिरगावमध्ये बाजूच्याच बिल्डिंगमध्ये क्लास होता तिथे मी जायचे मग तिथे मी तीन चार वर्ष गेले आणि मग बहिणीनीच थोडं पुढे शिकवायला सुरुवात केली थोडंसं पेटी थोडं गाणं असं करत करत मी दहावीला चा, ला चार परीक्षा दिल्या होत्या मग परत खंड पडला गाण्यामध्ये की मग जवळजवळ तीन चार वर्षांचा खंड पडला होता तो मग त्याच्यानंतर मी शुभदाताई दादरकर आणि लालजी देसाई बरं यांच्याकडे मी नाट्यसंगीताच्या शिक्षणाला गेले त्याच्यामध्ये मी एका त्यांच्याकडच्या कॉम्पिटिशनमध्ये रंगश्राचा भाग घेतला होता बरं आणि मग त्याच्यातून त्यांनी काही जणांना क्लासमध्ये पण यायला चान्स दिला होता तर मग मी त्या क्लासला गेले होते लालजी देसाईंकडे आणि शुभरातींकडे आणि लालजींकडे मी काही दोन वर्ष नाट्यसंगीत शिकले होते काही वेळा शुभा शुभराताईंकडे पण मी जायचे आणि त्याच्यानंतर लालजीनी मला असं दोन कॅसेट दिल्या होत्या शोभाताई गुरुटूंच्या बरं आणि मला म्हणाले त्यांना सगळ्यांना ना अहो म्हणायची सवय होती हा तर ते म्हणायचे हो तुम्ही या ना दोन कॅसेट ऐका म्हटलं कोणाच्या आहेत शोभाताईंच्या म्हटलं अरे वा तर म्हणजे तुम्ही ऐका तर मी घरी जाऊन लावल्या आणि मी इतकी प्रेमात पडले त्या गाण्याच्या तेव्हा मी एस वायला टी वायला वगैरे असे होते आणि खूप प्रेमात पडले त्या गाण्याच्या पण म्हटलं हे एवढं कठीण गाणं आपल्याला काय म्हणजे नाही होऊच शकत नाही आपल्या हातून पण <laughs> मी आपली नुसते ऐकायचे इतक्या ऐकल्या की त्या नंतर तुटायला यायची वेळ झाली होती म्हणून मी त्या ट्रान्सफर केल्या आणि लालजीना म्हटलं आशाशा झाल्या म्हणजे मी तुम्हाला सुपूर्त करते परत त्या म्हणे या गाण्याचा विचार करा असं त्यांनी मला सांगितलं पण त्याच्यानंतर एक दोन वर्षांनी लग्न झालं आणि हा इन मीन टाइम मी डिप्लोमा करत होते युनिव्हर्सिटीचा बरं हा टी वायला म्युझिकचा डिप्लोमा करत होते ते मी गोविंदराव अग्नींकडे केला आणि ते झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि म्हटलं बी एफ हे काय आपल्याला होणार नाही एवढ्या लांब जायचं कारण मी नोकरी पण करत होते अकाउंटंट म्हणून आणि मग ते सगळं होता होता मग मी ती अकाउंटंटची नोकरी पण एकीकडे दे सोडून दिली आणि म्हटलं आता काय करावं म्हणून बऱ्याच विचारामध्ये होते तर मी माझा मुलगा झाला आणि मी ज्योत्स्बाई महिलांकडे जायला सुरुवात केली कारण माझं उपांत्य आणि विशारदी दोन बाकी होतं तर म्हटलं मग त्यांच्याकडे जाऊया मग मी त्यांच्याकडे त्यांनी मला लिटरली दीड पावणे दोन वर्षात उपांत्य आणि विशारदी दोन्ही करून घेतलं माझ्याकडे आणि ते होतं आता एकीकडे बीएमसीचा कॉल आला आणि नोकरी लागली म्हणजे नोकरी करायची हे कुठेतरी होतच म्हणजे काही आपल्याला आपल्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला करायला लागतात मम्मी नोकरी धरली आणि नोकरी म्हणजे सुरुवात केल्यानंतर परत माझ्या डोक्यात कुठेतरी आलो होत की ना नाही आता आपल्याला इथे जायचं आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे सपोर्ट हा माझ्या नवऱ्याचा सुनील भागवत तर त्यांनी मला सांगितलं मी म्हटलं अरे पण ते आपल्याला नाही म्हणजे मी काय म्हटलं माझ्याकडे काही नाहीच आहे त्या कसं मला घेणार आहे तर ते त्या ठरवतील तू नाही ठरवायचंस म्हणून आम्ही एक दिवशी फोन नंबर घेऊन त्यांना फोन केला सकाळचा आणि म्हटलं असं असं यायचं आहे थोडे म्हणजे ठीक आहे संध्याकाळी सहाला या त्याच्यानंतर मी मॉकला जाते त्यामुळे तुम्ही सहा पर्यंत या तर आम्ही अगदी तडक पावणे सहाला त्यांच्या घरी पोचलो आणि मग ते म्हणजे हे छोटस हो। पोहोचले हो। हे तुला हो। सांगायचं तर असं पण मग तो किस्सा कसा होता कारण मी पण ना याच्यात इतकी गुंग झाले <laughs> म्हणजे आता मला पुढचं ऐकावं असं की तू हा पुढचं ती भेट कशी होती हा आम्ही त्यांच्या घरी गेलो मी आणि सुनील दोघही गेलो आणि त्याने मस्त शा काय करतेस ग तू मग म्हटलं नाही आत्ताच नोकरी लागली दोन तीन महिनेच होत आहेत अच्छा बरं आहे वगैरे वगैरे मला वाटलं की ते गायला बिला सांगतील एखादी म्हटलं बंदीश एखादी गाऊ आपण लागलीच तर तर त्याने मला काहीही गायला सांगितलं नाही हो? अच्छा आणि नुसत्या गप्पा मारतो त्या आणि नंतर अशा गप्पा की म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याशीच जास्ती गप्पा मारायला लागल्या आणि मी म्हटलं आता काय आपलं म्हणजे पुढे काय बोलावतायत नाही बोलवतायत आणि एक पावणे एक तास चहा चहापाणी वगैरे घेतलं आणि आम्ही म्हटलं आता मग काय करता निघूया असं मी म्हटलं तर म्हटलं आता मग कसं करायचं पुढे आपण तर म्हणाल्या काय ये की शिकायला म्हटलं बापरे काही गाऊन घेतलं काही नाही आणि म्हटलं कसं काय म्हणजे या म्हटल्यात मला ये शिकायला म्हणून तर मी म्हटलं मी शिकायला येऊ हो तू त्याच्यासाठी आलीस ना विचारायला तर, हो। <laughs> तर, मक, तर, तर माझे माझे मी म्हंटल हो तर म्हणे बरं मग म्हटलं कसं होतं म्हणे संध्याकाळी तर तेव्हा माझी शाळा म्हणजे उर्दू मिडियम मध्ये मी शिकवत होते मला लागले तेच मी उर्दू मिडियम मध्ये लागले बीएमसीत लागले ते तर मग माझी तीन दिवस सकाळची शाळा मध्येच काय साडे दहा मध्ये दोन दिवस दुपार तर मला कळेच ना कधी काय कसं ऍडजस्ट करायचं मी मी में में तर मी म्हटलं ठीक आहे शुक्रवारी मी सकाळी हाफ डे असतो मला तर मग मी येईन तुमच्याकडे तर त्या म्हणाले ठीक आहे असं करून मी नेक्स्ट फ्रायडेला लगेच मी सुरुवात केली जायला त्यांच्याकडे जा आणि सकाळी गेले पहिल्या दिवशी बा पावणे बाराला वगैरे गेले आणि नंतर त्यांना ते कळलं की आपल्याला ते सकाळचं हे काय सत्र जमत नाहीये मग त्या म्हणाल्या नाही मला हे सकाळचं नाही जमणार तर तो, तो दुपारची आहे तर मी म्हटलं बरं पण आता परत असं झालं की दुपारी म्हणजे माझी शाळा सगळं पावणे दोनला सुटायची राऊंड्रावरनं दीड पावणे दोनला म्हणजे मध्ये वेळ काढणार का सकाळी यांच्याकडे जायचा वेळ चार साडेचार अच्छा मग आता करायचं का काय मध्ये मी बरोबर आहे मग काय मग एखादी मैत्रीण माझी बहीण असे एक फॅमिली फ्रेंड होते त्यांच्याकडे मी असे जायचे आणि मग तिथे जेवाय खायचं जरा थोडंसं बस एक पंधरा वीस मिनटं आराम करायचा की मग शोभाताई आम्ही त्यांना मम्मी म्हणायचो कायम हां म्हणजे माझ्या आता बोलण्यात येईल मी तुला सांगते आम्ही कायम त्यांना मम्मी म्हणायचो हा कारण मी तोच म्हणजे त्यांना बोलवण्याचं तेच ऐकलेलं होतं हो हुँ। की मम्मींकडे आम्ही असं मग चार सव्वा चारला मी जायचे शिकायला म्हणजे अशीच सुरुवात झाली पण मग त्यांची शिकवण्याची पद्धत कशी होती ऍक्च्युली ना त्या शिकवायच्या असं नाहीतच त्यांनी मला सांगितलं होतं की मी गाते आणि तू गायचं अच्छा असंच म्हणजे आणि मी हे ऐकलो होतं ऍक्च्युली मी युनिव्हर्सिटीमध्ये असताना मला एकानी सांगितलं होतं म्हणजे त्यांच्याच एका शिष्याने की म्हटलं की मला असं शोभातेंकडे जायला आवडेल कारण मी कॅसेट्स ऐकलं होतं ना लालजींकडून तर ती म्हणाली पण ते असं शिकवत नाहीत तर मग म्हटलं बापरे शिकवत नाहीत म्हणजे मग आता मग कसं काय जायचं म्हणजे एवढी ग्रास्पिंग पाहिजे माझी की त्यांनी सांगितलं की उचलायचं सांगितलं की उचलायचं तर तेव्हा मी तो विचार पूर्ण काढून टाकला होता पण ते काही असा कुठला तरी असा तो एक दिवस आला आणि मी त्यांच्याकडे पोचली पोचले पण आणि खरंच सांगते हे मग त्यांना ना म्हणजे त्यांनी माझ्याबरोबर माझी मैत्रीण गुरु बहिणी ही काही महिन्यानंतर मला ती पण आधी जायचे आम्ही दोघीजणी मग एकत्र बसायला लागलो त्यांच्याकडे शिकायला सहा सात महिन्याने नेहा म्हणून तर त्यांना आम्ही एखादी व्हेरिएशन त्यांनी आम्हाला सांगितली की ती आम्हाला खरंच अजिबात यायची नाही त्या तीन वेळा सांगायच्या आणि वेळेचं चलो मी आगे चलो पण नंतर असं वाटायचं की आणि मुख्य म्हणजे अजिबात रेकॉर्डिंग करायला मिळायचं नाही <laughs> 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 माझ्याकडे एक लाईन पण नाहीये शोभा त्यांची <laughs> माझ्याकडे एक काही नाही म्हणजे ते ज्या शिकवायच्या डोक्यात घ्यायचं खाली उतरलं की ट्रेन मध्ये जेव्हा बसू <laughs> तिथपासून बोरुली येईपर्यंत जे काय शिकवलेलं ते आठवायचं <laughs> आणि पुढच्या चार दिवसांनी पाच दिवसांनी जेव्हा कधी जाऊ तेव्हा ते घायचं मग तेवढं राहील तेवढं राहील कारण घरी गेल्यावर सगळं चित्र वेगळं असायचं बरोबर परत पण ना मला कधीतरी असं वाटतं की ही पद्धत म्हणजे आता काय होतंय आता टेक्नॉलॉजी मध्ये खूप अडकून जातात oh. की माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे <coughs> पण म्हणजे असं मला असं वाटतं की ही पद्धत तुला कितपत योग्य वाटते uh, कसं आहे माहितीये माझं शिक्षण म्हणजे त्यांच्याकडे जाण्यासाठी जे शिक्षण पाहिजे ना hmm. ते ऍक्च्युअली माझं झालेलं नव्हतं आणि आताही सुद्धा मला काही फार येत नाहीच आहे पण माझं शिक्षण तेवढं झालेलं नव्हतं की त्यांनी सांगितल्यानंतर एखादी लाईन सांगितली त्याचं एखादं त्यांनी वेरिएशन दाखवलं की त्याचं झटकन म्हणतो ना आपण नोटेशन काढणं जे सरलातही करायचं म्हणजे ब्लॉटिंग पेपरच मुग अगदी घेतलं त्यांनी घेतलं की सुरूच लगेच किंवा त्यांनी एखादी मम्मीने पाठी गायला सोडलं त्या दोघीना की त्यासाठी इतकं काहीतरी वेगळं गाऊन जायचं की तो क्ल्यू मिळायचा ताईना आणि शोभातही सुरू व्हायच्या तिथे अशी काही काही रेकॉर्डिंग आपण ऐकलेली आहेत तर खरंच माझं तसं काहीच शिक्षण झालेलं नव्हतं त्यामुळे मला ते खूप कठीण गेलं पण तू म्हणतायस असं ते बरं ते जर असतं ना तर ती पद्धत बऱ्या म्हणजे बरीच बरी कारण काय होतं रेकॉर्डिंग आपण करतो ना जेव्हा तेव्हा आपण म्हणतो की आहे ना रेकॉर्डिंग नंतर गाऊया नंतर होईल करून ते आणि काय होतं की जेव्हा आपण शिकत असतो ना तर तेव्हा शंभर टक्के फोकसनी आपण ते कारण आपण कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड असं हे असत की विश्वास असतो नाही आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे आपण घरी जाऊन ऐकू ते पण ते ऐकून परत ते करा हे खर बरोबर नाही असं वाटत हो, मला हो, पण की तुम्ही उरूंच्या समोर बसलेले असताना शंभर टक्के ऐका आणि त्याच्यातनं घ्या आणि काय होतं की माहिती असतं घरी रियाज करताना ह्याच हेच हो, सगळं आपल्याला परत करायचंय तर त्याच्यामुळे लक्षात ठेवण्याची प्रवृत्ती जास्त वाढते असं मला म्हणजे मी असंच करायचं की ट्रेनमधून जाताना जेवढं त्याने काय जे शिकवलं असेल ते जेवढं आठवेल तेवढं आठवेल का आणि होतं का माहितीये शोभाताईंकडे ना आम्ही जायचो पण एखाद त्यांच्याकडे पेशन्स नव्हते त्यांनी त्या स्पष्ट सांगायच्या की म्हणजे शिकाने नाही आता पण मी म्हटलं मम्मी आम्ही एवढ्या बुद्ध होत म्हटलं तुम्हाला मिळालेल्या ना की तुम्हाला शिकवायलाच लागतंय म्हटलं म्हटलं आणि मग ते कळायचं की तर चार वेळा गायल्यानंतर त्यांना खूप कंटाळायचा म्हणजे चलो अभी दुसरा कितना ना पीस पिसरे हे अभि दुसरा गाव असं त्या म्हणायच्या पण म्हणजे मला म्हणायचं की की एखादी गोष्ट ना पंधरा वीस वेळा जेव्हा गुरु समोर रटली जाते ना तेव्हा ते, ते रेकॉर्डिंग नसलं तर चालेल कारण ते तुझ्या डोक्यात बसलंय पण मम्मींकडे आम्ही तसं तसं नाही व्हायचं कारण आणि ते ना बरोबर होत तेव्हा आम्हाला विचार पडायचा की अरे अशी एखादी गोष्ट आपल्याकडे पंधरा पंधरा वीस वेळा नाही रटली जाते आणि मग कसं येणार आहे मला पण एवढी क्रिएटिव्हिटी ठासून भरली होती ना त्यांच्याकडे की म्हणजे तुला सांगते पहिलं पहिलं मला त्यांनी विचारलं गेल्यावर तुला काय शिकू मी चक्क सांगितलं होतं मला सारे गम शिकवलं तरी चालेल तुमच्या पद्धतीचं सारे गम असेल कारण त्यामुळे मला तुम्ही ते शिकवलं तरी चालेल मग असल्यामुळे असं काय नाही तू सांग काय शिकू तर मी त्यांचा मोरेसय बेदरदी दादरा ऐकला होता तर तो त्यांनी मला पहिला शिकवायला मी म्हटलं की मला माहिती तो खूप कठीण आहे मला माहिती आहे पण तुम्ही एवढं दोन तीन वेळा मला विचारताय म्हणून मी सांगते पण तुम्ही नाही म्हटलं तरी मला चालेल तुम्ही मला सारेगाम शिकवा काही तुम्हाला वाटेल ते शिकवा अगदी बेसिक तर त्या म्हणाला नाही नाही मोरे सै्या घेते ना म्हणे आणि त्यांनी गायला सुरुवात केली हो बापरे मी मैफल ऐकतात ना तसेच मी ऐकत बसले होते मला काहीच नाही आणि त्या म्हणाल्या चला आता म्हण म्हण मी म्हटलं छे मला असं काही येत नाही म्हटलं म्हटलं <laughs> <laughs> तुम्ही एखादली लाईन सांगा मला <laughs> मी ती चार काय वीस पंचवीस वेळा पण तुमच्या तुमच्यासमोर hmm. पण मला असं नाही येत म्हटलं म्हणता hmm. पण मला नंतर जवळजवळ दोन तीन महिन्या कळलं की असं एक एक लाईन वगैरे इकडे नाही <laughs> त्या दोन लाईन तीन दोन दोन लाईन गातात <laughs> त्याच्यामध्ये भरपूर काय काय गातात आणि सगळं ओरिजिनल पहिलं मी विसरलेली आहे असं ते झालेलं असतं पण मग ते करता करता त्या सह्याच्या एवढ्या त्या वेरिएशन्स घेत जायच्या ना की वा वा एक तर ना त्यांचा तेन आवाज त्यांची गायकी इतकी अशी आत्म्याला भिडणारी हो आहे की मला असं वाटतं दगडाला पण बाजर फुटेल हो आणि एकदा आवाज बुलंद हो म्हणजे ना मला खरंच तुझा त्यासाठी हेवा वाटतो त्यासा की तुला त्यांचा तेवढा सहवास मिळाला हा ते मात्र अगदी म्हणजे मला म्हणजे माझ्यावर ना खूप छान श्रीमंत संस्कार झालेत त्या गावाचे असं मी म्हणेन की मी किती गाते काय गाते त्यापेक्षा माझ्या संस्कार इतकेच चांगले झालेत ना आणि त्यांचा सहवास आणि मी तुला सांगू की मला तुला इथे इन्व्हाइट करण्याचं हा एक खास माझा एक हेतू होता की त्यांच्या आठवणी हो। कारण तुला त्यांचा इतका सहवास मिळालाय काही वर्षांनी या सगळ्या गोष्टी किती नाही म्हटलं तरी विस्मृतीत जाऊ शकतात हो। तर म्हणून म्हटलं की माझ्या माहितीत असं होतं की आता तू तु, तुला मी चांगली ओळखते एक चांगली आर्टिस्ट म्हणून पण तुला चांगली ओळखते म्हटलं अरे नाही हिला आपण बोलवूया आणि हिच्याकडून ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही मम्मींच्या का आठवणी आहेत त्या आपण ह्याच निमित्ताने जपून ठेवण्याचा आपण खरंतर एक प्रयत्न करतो है ना तर म्हणजे त्यांचा तो असा भारदस्त बुलंद आवाज किंवा प्रेमळ त्यांचा सहवास अगदी अगदी त्या, त्या त्याच्या पण तुझ्या काही खास आठवणी असतील तर हा प्रेमळ पण आता काय म्हणजे जाता येताच म्हणजे असं कोणाबद्दल काही वाईट बीट बोलणं हा प्रकारच नाही कायम नम्र हो कायम नम्र म्हणजे स्टेजवर जाताना पण असं हात धरायचे आणि चांगलं होते बाई निवाल प्रार्थना करूया म्हटलं मम्मी म्हटलं प्रार्थना टिके पण म्हटलं तुम्ही असं हे नका करू नाही 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 ते सगळं तिथे गेल्यावरती ती रंगदेवता प्रसन्न व्हायला पाहिजे नेहमीच होते असं नाही आपण आपलं खाली जमिनीवर राहावं काय माणसानी लक्षात ठेव स्मिता असं त्या कायम म्हणायच्या कायमच किती छान ना म्हणजे ह्या सगळ्या क्षण तुला त्यांच्याबरोबर जगायला मिळाले करत अगदी 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 म्हणजे साधारण किती वर्ष तू त्यांच्याकडे मी ऍक्च्युली सात साडेसात वर्ष त्यांच्याकडे गेले होते वा शिकायला त्याला त्यांच्याकडे पण सगळीकडे हो म्हणजे तिथं मला तुला सांगायला फार आवडेल की बाहेरगावचे कार्यक्रम असले ना की त्यांचा मुलगा म्हणजे नरेंद्र हा म्हणजे आम्ही तर अगदी आमचे भाऊच म्हणतो तर कायम ते मला मी शाळेत असताना मला फोन करायचे आणि मला म्हणायचे हे स्मिता मम्मीचा कार्यक्रम आहे दिल्लीला कधी पंधरा दिवसात पण मी म्हटलं मी तुम्हाला उद्या सांगू उद्या नाही आज रात्रीच कारण आम्हाला फ्लाईटची तिकीट आहे सगळं बुक करायचं आहे मला एवढं तेव्हा कुठे माहिती होतं आपल्याला काय म्हटलं बापरे म्हटलं पण थांबा मला सुट्टी मिळते का आपल्याला सगळं बघायचं असतं ना हो, एकतर तर, तर, तर मग असं करते मला नेहमी म्हणायचं मम्मींच्या खूपशा बाहेरच्या कार्यक्रमांना मी त्यांच्याबरोबर जायचे आणि ते खूपच माहिती त्यांचा मला सहवास म्हणजे पूर्ण वेळ चोवीस तास मम्मींना असं समोर बघताय यायचं आणि त्याच्यात पण त्यांचं ते मिश्किलपणा थट्टा मस्करी एवढी चालायची ना त्यांची पण छान म्हणजे त्या तुला सांगते एकदा मी कलकत्त्याला गेलो होतो आणि संध्याकाळचा कार्यक्रम होता आणि दुपारी मी खूपच जमले होते म्हणजे दोन दिवस शाळाबिळा करून ह्यांच्याबरोबर पळत पलात पळत येऊन आणि मी दुपारी अशी मला थोडी झोप लागली त्यांच्या अगदी शेजारी झोपले होते तर मग दहा मिनटं त्या उठल्या तर त्या म्हणल्या स्मिता उठली नाहीस तू असं अरे मला एवढं टेन्शन आलं म्हटलं हा नाही म्हटलं म्हटलं किती वेळ आपल्याला वेळ आहे ना जायला मग तेव्हा मला त्यांनी सांगितलं दुपारी जास्ती झोपायचं नाही आवाज झड म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आणि अशा त्या ह्या ह्या निमित्ताने आपल्याला सांगणं हा आवाज जड होतो त्यामुळे जास्ती झोपायचं नाही नंतर असंच आम्ही शेवटचा कार्यक्रम त्यांचा पंढरपूरला होता आणि त्याच्या यादी कुठेतरी बाहेरगावी कार्यक्रम होता तेव्हा त्याच्या मस्त आरामात सकाळी उठायच्या आणि असं चहा पाणी नाश्ता बिस्ता सगळ्या आरामात घ्यायचं मजा मस्ती सगळ्यांबरोबर मग तेव्हा त्या असं वाटायचं की या धमाल करणाऱ्याच आहेत सगळं म्हणजे कार्यक्रम यांचा संध्याकाळी वाटायचंच नाही तर मला त्यांच्या मुलांनी सांगितलं होतं मी आणि त्या कायम एका रूममध्ये असायचो म्हटलं स्मिता मम्मी को मला शुभ रियाज करो शुभ का रियाज सुरभरणे केले बोलो मम्मी को मी आणि त्यांना सांगणार बापरे <laughs> 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 तर मग मी नंतर मी पण मग मी असे आयडिया केले की म्हटलं मम्मी संध्याकाळी गायचं आहे म्हटलं थोडा आवाज लावू का म्हटलं hmm. कारण मला नाही म्हटलं असं आवाज लावलेचं एकदम यांच्या पाठी कारण त्या गात राहायच्या आणि एकदम आपण त्या लाईन सोडून oh. द्यायच्या आणि मग आपण गायचं तर त्याला म्हटलं मग त्या लगेच इतके म्हणाले हां 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 सूर भरणे काय सुबह चलो चलो आणि मग काय ते सिंपल सूर नाही म्हणजे सिंपल सूर सु असेच लावायचे पण ते सूर लावताना पण दरबारी एकदम त्यांच्या डोक्यात आला तो Hmm. आणि एवढं सुंदर त्यांनी ते छान मंद्र सप्तक मध्यसप्तक इतकं अर्धा तास त्या भरत होत्या ना क्या बात आणखीन तु का तुला काय काय म्हणजे ठुमरी आणि हे उपशास्त्रीयचे सगळे प्रकार तर तू त्यांच्याकडनं शिकलीस पण आणखीन काय तुला काय त्यांच्याकडनं घ्यायला मिळालं नंतर हा त्यांनी मला ना असं गायच हो गायच हो मला त्यांना कुठेतरी गायचं होतं तर त्याच्यात एक अभंग गायचा होता तर त्यांनी मला आणि मला मला मलाही गायचं होतं मला गायचं होतं अकॅडमी तर मी त्यांना विचारलं होतं की आषाढी काय तर मला काहीतरी असं वेगळं शिकवाल का तर त्यांनी मला तो त्यांनी खासाहेबांनी चाल लावलेला घेई घेई माझे गोड नाम विठोबाचे अच्छा असा त्यांनी मला तो अभंग शिकवला होता बर नंतर कनी तू मला त्या खूप वेळा म्हणायच्या बरं बरं शांतदांत कालिका सुरसुखकनी मग त्यांनी मला ते कनी पण शिकून ठेव ऐकूया का कारण आता माझा पण मोह होतो मला तुलाकडून ऐकण्याचा छोट छोटं ध्रुवपद आहे सुर सुख खई कुवि मला सूरसुखी कुवि मला सगुणा कविमाला सगुणा कवि सगुणा कविबला सूरसुखी कुर्वी मला सूरसुखी कुवि मला सगुणा कवि वा क्या बात आहे म्हणजे ना मला अ असं डोक्यातच नव्हतं की अं कधी शोभात्यांच्याकडे शोभात्यांच्याकडे तुला हे पण शिकायला मिळेल खरं गायक म्हंटला की त्यांना सगळेच गीत प्रकार शंभर टक्के आवडणारच पण हे त्यांनी कधीतरी गायलेलं मी कधीच ऐकलं नव्हतं त्याच्यामुळे मलाही जरा कुतूहल होत की त्यांच्याकडून तुला नाट्यगीत पण शिकायला मिळणं किंवा त्या बाबतीत त्यांचाही तेवढा अभ्यास अर्थात असणारच आणि त्याच्या म्हणजे मम्मींच्या नंतर तू अजून कोणाकडे शिक्षण घेतलंच की मम्मींकडे शिक्षण घेत असताना माझी आई मला म्हणाली होती की मध्ये आईला आई काही कानात शिकलेली नव्हती पण आईला कान खूप छान होता तर ती म्हणाली की ठुंबरी गाताना दादरा गाताना वेगवेगळ्या रागांचं त्या मिश्रण करतात तर तुला ते राग आधी येतात का तर त्याच्यासाठी तू त्यांना विचार की त्यात शिकवतील का नाही तर त्यांना विचार की मी कोणाकडे जाऊ मग मी त्यांना विचारलं पण या सगळ्या सगळ्यामध्ये जवळजवळ हो सांगते हो सांगते जवळजवळ माझं एक दीड वर्ष गेलं म्हणजे त्यांच्याकडे जायल्यानंतरची तीन वर्षांनी मी त्यांना हे विचारलं की असं मी कोणाकडे जाऊ का म्हटलं कारण मला शिकवताना तुम्हाला खूप त्रास होतो म्हटलं कारण असं दोन रागांचं कॉम्बिनेशन करून परत त्या रागामध्ये यायचं आहे हे मला काही जमत नाही म्हटलं तर त्यामुळे हो सांगते सांगते तर असं करताना ना बोरुलीत मी राहत होते तर दोन होत्या तिथे जवळ राहण्या तर मी त्यांना विचारलं की मी धोंडुतईंकडे जाऊ का तर आपण म्हणजे जयपूर घराण्याच्याच आहेत मी तिकडे फार घराण्याच्या तर मी जाऊ का तर त्या म्हणाल्या हो जा आमच्याच घराण्याच्या म्हणे जा मग त्यांची परवानगी घेऊन मी धोंडुताईंकडे शिकायला गेले म्हणजे जवळजवळ नव्याण्णव साली वगैरे अच्छा असं आठवड्यातून एक दिवस मी त्यांच्याकडे जायचं एक दिवस यांच्याकडे एक दिवस त्यांच्याकडे अच्छा असं मी त्यांच्याकडे शिकायला सुरुवात पण दंडू देंकडे पण तू जेव्हा गेलीस तेव्हा त्यांचं वय बरच हो सत्तर वगैरे होतो अच्छा सत्य मे त्यांच्याकडे पण तुला किती वर्ष एक्चुअली ना मी बाईंचा सहवास मला खूप मिळाला पण मी बाईंकडे पण अशीच एक सात आठ वर्ष आठवड्यात एखाद दिवस वगैरे जाऊन अशीच शिकलीये कारण मला तेवढा वेळच नसायचा हो शिकून जॉब आणि हे करून आणि मुख्य म्हणजे दोघींकडे जायचं आणि दोघी जे काय शिकवतात ते मला घरी थोडंफार तरी करून परत ते त्यांना गाऊन दाखवायला तरी आलं पाहिजे असे गुरु तुला मिळालेले होते की मोठे स्टॉलबर्ट तुला इतकं भरभरून मिळणार आहे की म्हणजे तुझी तुला तयारी करणं फार गरजेचं हो आणि दोन्ही गुरु म्हणजे मी तुला सांगते की शोभाताई म्हणजे बाई पण आमच्या खूप प्रेमळ होत्या पण शोभाताई म्हणजे काय सतत असं छानच ओरडणं हा प्रकारच नव्हता आणि इकडे एकदम कडक शिस्त होती म्हणजे <laughs> हा, हा पलटा इतके वेळा म्हणजे इतके वेळा माझ्यासमोर म्हणून दाखव कारण मी घरी पुढे काही करणार नाही त्यांना माहिती होतं वेळच नसायचा त्यामुळे एवढं करून दाखव मला आणि मगच जायचं आणि तिथे काही म्हणजे हे नाही की शाळेत मी आता उशीर आली आहे मग मला आता मला दमली आहे मग मला गाता होईल का नाही माहीत नाही त्यामुळे एकदा तू इथेच बसलीस ना की बसलीस ते गाता येत नाही भीत नाही मला काही चालायचं नाही गावील तसं गायचं संवाद दीड तर जे काय ते गायचंच का <laughs> अच्छा आणि इकडे जोडं चालायचं <laughs> इकडे मम्मी म्हणजे दमून आलीस ग जरा बस की स्मिता बसली पण म्हणजे इकडे या कडक शिस्तीचा पण तुला खूप फायदा झाला हो फायदा फायदाही झाला आणि इकडे सुद्धा आणि इथे पण रेकॉर्डिंग वगैरे काही नाही एकदा मी घेत एकदा मी त्यांना म्हटलं होतं की मला म्हटलं ना खरंच वेळ नाही तर मी खरू का म्हटलं आणि तेव्हा ते आपलं हे ना मोबाईल वगैरे काही नव्हतं त्यामुळे मी अशी कॅसेट न्यायची आणि सुरुवात केल्यानंतर त्यामुळे सगळ्या शिव्यास खाती असते त्याच्या माझ्या ऐकूयाला येईल त्याच्यामध्ये बंद करून टाकते पहिला आधी म्हणाल्या त्यामुळे ते पहिलं आणि शेवटचं नंतर मी मला वाटत ना आठवत नाही मी कधी त्यांच्याकडे रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग <laughs> कधी केलेलं ते आणि लिहून सुद्धा नाही अच्छा फक्त खेळाचे शब्द लिहून घ्यायचे बाकी काहीही लिहायचं नाही त्यामुळे काय लिहिणार बरोबर आहे पण मम्मी काय करायचे थोडंसं म्हणजे पलटे वगैरे त्या दाखवायच्या भूपचे म्हणजे त्यांनी भूप मला पहिलाच राग भूप त्यांनी छान शिकवला होता एकदम सगळंच त्यांनी मला शिकवलं दोन्ही गुरुंनी शिकवलं छान तर पहिलाच नाग भूप मम्मी ना खाली जायचे जिन्यावर जाऊन लिहून काढायची कारण ते म्हणायच्या लिहायचं काहीच नाही मग लक्षात कसं राहणार असं मला वाटायचं त्यामुळे मी असं खाली जायचे आणि जे पलटे असायचे ते पटापट पटापट आठवायचे कोणाशी काही बोलायचंच नाही खाली लिहून लिहून काढायचं पटापट पटापट जेवढं राहील तेवढं राहील आणि गायचं पण म्हणजे ही एक तळमळ होती तुझ्यात की म्हणजे मला काही ना काहीतरी हा मला ना तो एक म्हणजे मला शिकायला खूप आवडतं म्हणजे आता सुद्धा मला सांगितलंच ना स्मिता मी इकडे कोणाला तरी बोलवते आणि बंदिशींच मी वर्कशॉप घेते मी पहिली सगळं सोडून तुझ्याकडे आणि <laughs> मला शिकायला खूप आवडतं म्हणजे म्हणून मी म्हटलं की मी दोन्ही गुरूंकडे गेले ना एस्पेशली <laughs> <laughs> पहिल्या शोभात्यांकडे तेव्हा माझ्या डोक्यात असं ना कधीच नव्हतं की मी ठुमरी गाणार आहे मी दादरा गाणार आहे मला हा प्रकार खूप आवडतो आणि मला ही व्यक्ती इतकी आवडतीये ना हुँ. की मी त्या व्यक्तीसाठी समोर मला ती बसून मला त्यांच्याकडे जायचंय बस म्हणजे इतकं इतकं प्रेम होतं तुला सांगते की त्या अशा सोफ्यावर बसलेल्या असायच्या आम्ही चहा घेऊन झाल्यावर मी अशी त्यांच्या शेजारी जाऊन बसायची छान चा पाठीवर अशा मस्त थोपटायच्या मी त्यांच्या मांडीला हात धरून अशी बसलेली असायची <laughs> म्हणजे इतकं ते नातं आमचं इतकं घट्ट होतं ना खूप घट्ट नातं होतं आणि दुसरं तुला स्वतः बोलता बोलता मी हे सांगते की पहिल्या दिवशी मी त्यांच्याकडे शिकायला गेले तेव्हा त्यांनी मला मोरे सै्या दादा शिकवला आणि जेव्हा मम्मी गेल्या त्याच्या आदल्या दोनच दिवशी मी त्यांच्याकडे जाऊन आले होते आजारी होत्या दोन महिने पण शिकवत होत्या थोडंफार थोडंफार अच्छा आणि घरातल्या घरात काय ना असं थोड्या फिर म्हणजे फिरायच्या तर माझ्या मुलाची कॉम्पिटिशन होती आणि यतीची कॉम्पिटिशन होती तबल्याची आणि तो यायला त्याला आणून यायला मला खूप उशीर झाला होता आणि मला बरं पण नव्हतं पण मी गोळी घेतली पहिली म्हटलं कारण मी यांना कळवलं मी येते कारण त्यांना काय करायच्या त्यांना माहिती असायचे माझे वार मी कधी येणार ते मला चुकून जर लेट होणार असं त्यांना वाटलं ना पाच मिनिटं तरी तिथे लगेच फोन करायच्या माझ्या सासूबाईना अगं स्मिता येणार आहे ना त्यामुळे हो हो येणार अगं काय नाही काय नाही ठेव ठेव फोन ठेव तुला उगीच त्रास दिला ग मी येणार आहे ना ती बस तेवढंच मला विचारायचंय ग तुला आगे। आगे। हा तर मग मला इतकं त्रास होता पण मी म्हटलं नाही कोळी घेतल्या पण आपण त्यांच्याकडे जायचं आज जायचं म्हणजे जायचं दहा मिनिटं काही पण मी जाणार तर चारची वेळ असायची माझी मी पावणे पाचला पोहोचले तुला फोन केला मी येणार काय झालं तरी आणि मी पाचला त्यांच्याकडे पोचले आणि त्या दिवशी ना त्यांनी मला विचारलं शुक्रवार होता हुँ. तर मला म्हणाल्या की काय घ्यायचं आपण म्हटलं काही घेऊया नाही नाही आज तू सांग काय घ्यायचं अच्छा आणि मी काय माहित नाही मी पटकन म्हटलं मोरे सह्या घेऊया तर म्हटलं हो घेऊया आणि त्या दिवशी त्यांनी एवढ्या मोरे सैयामध्ये सैयाला काय ज्या काय बेफाट गायल्या आहेत ना म्हणजे जाताना मी अक्षरशः म्हणजे म्हणजे इतकं वेगळं घात होत्या की काही फार आठवत नव्हतं आणि दोन दिवसांनी पहाटे सुनेचा फोन कि असा झालाय पण म्हणजे मला इतकं तो हे वाटत की मी सुरुवात मोरे सय्यानी केली आणि माझा शेवट पण मोरे सैयानी झाला एक आवर्तन पूर्ण एक आवर्तन माझं ते क्या बात आहे खर तितकं आणि ते त्याच्यातनं त्या सात साडेसात वर्षात गोल्डन डेज अगदी ना? अगदी म्हणजे तुला सांगू की दुसऱ्या माणसाला पण माणसाचं कसं कौतुक करायचं म्हणजे इव्हन जी बघती माहीत पण नाही आपल्याला आमच्याकडे बीएमसी मध्ये ना वर्कशॉप असायची अच्छा आणि ते करून मला याला लेट व्हायचं मी तेव्हा त्यांना सांगून ठेवायची की असं असं हे मी दोन दिवस हे लेट येईन म्हणून बरं म्हणायचं पण ये हा हा पण माणसांची खूप आवड पण आणि तर मला म्हणणी मला विचारच्या काय घेऊ शिकलीस अरे बापरे म्हटलं आता तिकडे आम्ही काय जी गाणी शिबिरात शिकलेलो किंवा असं काही असलेलं तर म्हटलं त्यांना काय सांगणार पण ते मी म्हटलं हो खूप साधा सिंपल ते तुम्हाला मी काय सांगणार म्हणून दाखव काय म्हण शिकवला येते मला पण एक दिवशी ना आमच्याकडे असं अकॅडमीतले जे इन्स्ट्रक्टर्स होते त्यांनी आम्हाला काही काही गोष्टी अशा क्लासिकल बेस वर्ष काही प्रत्येकाने आपापली जी खासियत असते ती शिकवली होती तर ते आमच्याकडे झावीर सर म्हणून होते तर त्यांनी मला एक आम्हाला बागेरशीची काही ठराविक लोकांना बंदिश शिकवली होती तर त्या म्हणाल्या काय शिकवलं म्हटलं असं असं एक बंदिश शिकवली त्यांनी तर मला म्हणे म्हणून दाखव आणि ती म्हणून दाखवलं त्यांना एवढी आवडली तर ती त्या म्हणाल्या की उद्या गेलीच की त्यांना सांग मला तुमची बंदीश खूप आवडली बाई तर मी एवढी धंदे झाले की मी त्यांना दुसऱ्या वर्षी जाऊन म्हटलं जावीर सर बंदिश म्हणून दाखवली आणि शोभाताईंनी खूप कौतुक केलंय तुमच्या बंदिशीचं त्यांनी असा तिथूनच असा त्याला माझा नमस्कार सांग म्हणे मला फोनवर पण बोलायची भीती वाटते पण म्हणे मी धन्य झालो बास मला काय कौतुक किती कौतुक प्रोग्रामला जाऊन आल्यावर विचार विचारणार कुठे गेली होती प्रोग्रामला तर आपण म्हटलं ना कि हाय असं असं ऐकलं पण ना आ, बाकी आठवत नाही असं नाही हे आणि दोंडू तांचं पण असायचं की जाशील तेव्हा लिहून आणायचो असं नाही सांगायचं हे हे, हे गाय हा राग गायली बंदिश आठवत नाही हे नाही चालणार हे लिहून आण काय गायली ती कोणाचंही तू गाणं ऐकायला गेली की ते हा आणि मग समजा आपण एकदा मी असं त्यांना म्हटलं की हा एवढं काही घ्यायच नव्हतं म्हणजे असं असं मी हे असं नाही बोलायचं चांगलं बोलायचं <laughs> माझ्यासमोर बोल तसं चालेल पण असं बाहेर बोलायचं नाही ठरलं नाही असं कोणाबद्दलही आपण प्रत्येक माणूस त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणूस आपल्या कुवतीप्रमाणे गात असतो त्यामुळे प्रत्येक तो त्याच्या चांगलंच आपलं मांडायचा प्रयत्न कोणी असं वाईट मांडतोय मी असं नाही म्हणत प्रत्येक जण चांगल्या मांडायचा प्रयत्न करत असतो आणि मग धंडुतई म्हणजे मला सांगितलं की कसं आहे ना मैफल ऐकून झाली की आपल्याला खूप काही गोष्टी आवडलेल्या असतात आणि ना आपण लगेच प्रयत्न करतो हे मी माझ्या गाण्यात घेईन पण असं कधीच करू नये अच्छा ते तुझ्या गाण्याला पोषक आहे का का ते पॅचवर्क वाटतंय ह्याचा आधी विचार करायचा कारण त्यांनी असं सांगितलंय त्यांच्या मुलाखतीत पण असेल कदाचित त्या म्हणाले मी असं हिराबाईंचं गाणं ऐकून आले होते आणि मी तो हिराबाईंचा शेट एवढा आवडला आणि मी लावला केसर केसरबाईनी म्हणे मला विचारलं काल आलं आली वाटतं ऐकून तिकडचं आई आज तसा लावतेस त्यामुळे हा षड्ज वाईट नाहीये पण तो तुझ्या गाण्याला पोषक आहे का तसा हे है काय विचार करावा असं क्या बात आहे किती ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना पण हो त्याच्यात ना आपल्याला आयुष्यभराचे धडे किती छान मिळतात ना म्हणजे नॉट ओनली की तू फक्त गाण्याच्याच बाबतीमध्ये आहे पण एक स्त्री म्हणून किंवा आई म्हणून एक सून म्हणून कितीतरी गोष्टी आपल्याला एक माणूस म्हणून घडताना पण कितीतरी गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात ह्याच्यात नाही अगदी 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 खरंच की म्हणजे तो तुला धडा कायम त्यांनी दिला ना की कधीच कोणाच्या गाण्याला नावं ठेवाच नाही कधीच नाही नाही तर त्या ते दोघ म्हणजे त्या दोघी जणी इतक्या महान होत्या हो की एखाद्याच्या बद्दल स्वतः कधी वाईट विचार करतच नव्हती हो। पण ती शिकवण किती छान पद्धतीने त्यांनी हो आणि त्यांनी म्हणायच्या शोभात की अगं कधीतरी आवाज माणसाचा नाही लागत कधी लागतो छान कधी नाही लागत मग त्याप्रमाणे गाणं पण मांडायला लागतं आणि शोभात खासियत होती कधी त्यांना असं वाटलं ना की पत्ती नाही लग रही ही अभि तर त्या लगेच ती ओळख तुला सांगते क्षणार्धात त्या कशी आणायच्या गो आई म्हणजे बाप प्रेम आणि आपण त्या ह्याच्यातच असायचो असं म्हणजे पाठून शिष्य ना भीती वाटायची अरे तिथपर्यंत गेलं पाहिजे सगळं व्यवस्थित सगळं झालं पाहिजे पण त्या अशा काय झट ती वळवून टाकायच्या ना ती लाईन अरे होत्याच ना समोर त्याला काढायचं पण नाही काही <laughs> तीच तर खासियत आहे ना तोच तर खरं कलाकार आहे <laughs> क्या बात आहे खरंच म्हणजे इतकं छान वाटतंय ह्या सगळ्या तुझ्याकडून गोष्टी ऐकताना की माझ्या खरंच अंगावर काटे येत आहेत की इतकं छान आणि धोंडुदैनकडचं पण जे शिक्षण त्यांची जी शिकवण्याची पद्धत होती ती पण तुला कशी अनुभवायला हो मिळाली म्हणजे आम... म्हणजे वन टू वन शिकवायच्या वन टू वनच त्यांनी शिकवलं मोस्टली म्हणजे खूप वेळा असं वन टू वनच शिकवलेलं आहे मी काही वेळा ऐकायला पण जायचे कोणा दुसऱ्या शिष्यांचं मला जेव्हा वेळ असेल तेव्हा पण त्या मोस्टली वन टू वनच शिकवायच्या आणि आधी मुख्य रागाचा विस्तार आणि मग ख्याल तो ख्याल चांगला रटून घेतला की मग त्याची आलापी आणि ते व्हायच्या आधी पण काही पलटे त्या शिकून ठेवायच्या म्हणजे मग एकदा ख्याल सुरू झाला की मग ताला बांधून झाला ख्याल की मग सगळे पलटे सगळे गोळा करून मग ते बांधता आले पाहिजेत त्याच्यामध्ये मग तेव्हा पलटे नाही आधी सगळे पलटे वगैरे करून घ्यायच्या असं hmm. पण ते पलटे करताना पण खूप मजा त्याने माझ्याकडनं पलटे हा प्रकार अप्रतिम करून घेतला होता म्हणजे आता त्या नाही पण तेव्हा एवढं कायच नाही पण आता लोकांचं ऐकताना आता hmm. आता थोडं मी विहारेच घेतल्यामुळे थोडीशी मला विचार करायला थोडा वेळ आहे त्यामुळे आता हे विचार सगळं करताना दोन्ही गुरु खूपच आठवतात म्हणजे खूपच आठवतात त्यांच्या शिवाय तर खरं आपण पूर्ण नाहीच हो दोघींच्याकडे शिकल्यानंतर परत अजून कोणाकडे हो मी शुभाता जोशींकडे म्हणजे मम्मींच्या सगळ्यात मोस्ट सिनियर शिष्या हो त्यांच्याकडे मी शिक्षण घेते बर थोडं पुढे होतं कधीतरी पण जसं वेळ होईल तसं मी शिकतेय त्यांच्याकडे त्यांचा अनुभव कसा आहे त्यांचा अनुभव म्हणजे तेव्हा त्यांनाही त्या जसं आम्हाला तसंच त्यांनाही काही रेकॉर्डिंग करायला मिळालं नाही काही नाही पण शुभाताईंनी शोभाताईंच्या गाण्याचा इतका प्रचंड अभ्यास केला आहे ना की मला वाटत नाही असा अभ्यास कोणी केला असेल आणि त्याचा उपयोग आम्हाला होतो खूपच म्हणजे खटका मुरकी ही कशी काढायची शुभाताईंकडे जायचो आम्ही तसंच गायचो पण आता शुभा शुभाताईंकडे जायला लागलं जास्ती कळलं आणि मला तेच गाणं होतं म्हणजे शोभाताईंच्याच पठेडीतलं गाणं होतं त्यामुळे मी दुसऱ्या कोणाकडे जायचा विचार केला नाही डोळे मिटून म्हटलं शुभाताई किंवा शुभाताईंकडे जायचं आपल्याला तर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे एका रागातून दुसऱ्या रागात कसं जायला पाहिजे मग तसं तो, तो राग येत नसेल तर त्या त्या रागाची थोडी ठेवण करून घेतात मांडणी कशी आहे तर बाबा झिंझोटी आहे तर मग दुर्गा नीट येतोय की नाही मग दुर्गा आहे मग झिंझोटी येताना कसा तो मांडायचा आहे मग त्याचा ठुमरीमध्ये वापर कसा करायचा करायचा हे सगळं शुभातही बारी, बारीक बारीक गोष्टी खूप सांगतात क्या बात म्हणजे मी तर सांगेन की म्हणजे माझ्या गुरु म्हणून मला नक्कीच त्यांच्याबद्दल अभिमान असणारच आहे हो, हो, हो. पण तरी मी सांगेन आता तरी कोणीही ठुमरी दादरा शिकवणार असं कोणी नसेल क्या बात आणि ना त्यांच्या आवाजाची दातपुळी पण अगदी अगदी खूप सारखी आहे तशीच अगदी आणि मी आता ऐकताना बघितलं की आपोआप आवा, म्हणजे आवाजाचा लगाव पण तसाच व्हायला लागतो म्हणजे मी तुझ्याही आवाजात बघितलं की तो त्या घराण्याच जे तुझी हो हो। आवाज लावण्याची पद्धत आहे ती बरोबर तशीच येते हो। ये ती ना आणि आवाज ब्रॉड असण वगैरे आणि म्हणजे छान आणि घरी गेल्यावर पण एकदम सागर संगीत जेवण खाण गाणं सगळं मस्त असो गवय्या आणि असंच आम्ही शोभाताईंकडे पण करायचो अजून एक शोभाताईंची सांग अशी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी शाळा करून त्यांच्याकडे जायचे हा तर तीन चार वेळा असं झालं मी गेले आणि एकदा त्या दौऱ्यावर गेल्या होत्या अच्छा आणि मी गेले आणि मम्मी नाहीच घरी पण तरी असं काही वाटलं नाही मला कारण घरी तर जाऊन आले असं घरी जाऊन आलो आपण एकदा मी घरी गेल्या आणि त्या तयार होऊन बसल्या आणि मला म्हटल्या की अय्या तू आली मला लक्षातच नाही म्हणे अगो मला डॉक्टरांकडे जायचंय तरी म्हटलं मी यायला हवी आहे का तो म्हणाल्या तू चल मग मी सांगते घरी नको तुम्ही कोणी येऊ नका मी हिला घेऊन जाते म्हटलं चालेल तर टॅक्सीने गेलो आम्ही हिंदू कॉलनीत डॉक्टर बोरासकर म्हणून त्यांचे ते डायबिटीज स्पेशालिस्ट होते आणि कोणीच नव्हतं तिकडे पाचला आम्ही गेलो तेव्हा पण त्यांनी सांगून सांगून ठेवलं होतं शोभाता याला की डायरेक्ट माझ्या केबिनमध्ये बसवा त्यांना बाहेर बसू नका आम्ही आतमध्ये आणि अशा तिकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि मग त्यांना असं कुठेतरी वाटलं अगो स्मिता तुला मी बोलावलं होतं आणि मी तुला डॉक्टरांकडे घेऊन आले एकतर आणि तुम्हाला सोडणार आणि परत बोरिलीला जाणार तुझा वेळ फुकट जाणार या असं त्यांना जाणीव झाली आणि त्या म्हणल्या थांब मी ना तुला एक भजन शिकवते बे आणि खरंच त्या डॉक्टरांच्या त्या टेबलवर आम्ही बसलो होतो आणि त्यांनी साठी लावता आणि सा म्हणल्या मी तुला नवीन भजन शिकवते चल तेच तेच नको म्हणून त्यांनी मला नवीन भजन शिकवलं तिथे लिहून घेतलेलं आहे मी माझ्या वहीत अजून येते आणि मी त्याच्यावर आठवण दिलीय की डॉक्टर बोरासकरांच्या क्लिनिक मध्ये संध्याकाळी शिकवलेलं मम्मीनी भजन ऐक किती छान म्हणजे त्यांना ते जाणीव झाले की माझा वेळ फुकट नाही जायला पाहिजे म्हणून त्यांनी मला ते एक माने चाकर राखोजी असं एक भजन शिकवलं ऐकव ना दोन ओळी त्याच्या कर राखो जी ओ मे चाकर राखो जी चाकर रही चाकरीसु बाग चाकर रही सु, बाग चाकर रही सू बाग नित उठ दरसन पासु मे चाकर राखो जी ओे चाकर राखो जी मुकुट पीताम्बर सोहे मुकुट पीताम्बर सोहे गले वै जयती मा प्रतिम भजन होत ग आता मला तुला एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे की एक तू उत्तम गाणारी सासू पण आहेस म्हणजे दोन कलाकारांना तू घरात सांभाळतीयस किंवा तुम्ही एकत्र आहात ना तर ते नातं कसं आहे म्हणजे दीपिका भागवत ही आता आघाडीची गायिका म्हणून सगळीकडे तिचं नाव आहे यतीचं पण खूप आता सगळीकडे खूपच म्हणजे तू फेसबुक वरती किंवा इन्स्टावर जर बघितलं तर यती किंवा दीपिका हे दिसल्याशिवाय पुढे जाता येत नाही <laughs> तर हे तुमचं नातं कसं आहे म्हणजे मुलगा यती आहे तर त्याचं नातं शंभर टक्के छानच आहे पण दीपिका शी सून म्हणून तुझं नातं कसं आहे छान सून सून असं म्हणता येणारच नाही मुलगीच दिले देवानी असं मी म्हणते त्यामुळे खूप छान आहे खूपच छान म्हणजे काही काही वेळा असं होतं की मी जे बोलणार आहे तेच ती बोलते अच्छा इतके काही काही म्हणजे मनाचे आपल्या असतं कुठल्याही गोष्टींमध्ये हो ते तिच्याकडून निघत म्हणजे इतक्या म्हणजे आमच्या हे खूप जमतात खूप छान कारण काय दोघींचे विषय पण सारखे आहेत हो ना गाणं हा एक खूप हो। मोठा दुवा आहे आपल्यातला हो हो म्हणजे मी माझं एक तुला छोटस उदाहरण सांगते की जसं मी ठाण्यात येण्याच्या पूर्वी मी औरंगाबादला जेव्हा असायची तर तेव्हा माझ्या सासूबाई काही गाणाऱ्या नव्हत्या पण त्यांना फक्त एवढ्याच एका गोष्टीचा आनंद होता की माझी सून गाणारी आणि मला तिला सगळीकडून सांभाळायचंय म्हणजे इतकं त्या छोटे छोटे त्याचे उदाहरणं त्यांची असायची की औरंगाबादला आमच्याकडे थंडी असायची खूप तर मी नेहमी आपण जशी चहा पाण्याची भांडी किंवा ग्लास आपण आपल्या हाताने घासायची एक प्रत्येक मराठी घरात एक सवय असते आपली आपल्याला तर ते त्या सवयीप्रमाणे मी जर सकाळी उठल्यावरती जर कब्बश किंवा चहाची मांडी गाठली कि त्या लगेच धावत यायच्या नाही 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 तू सकाळी तू गारपण्यात ना हात नाही घालायचं असं तर मला असं वाटायचं की म्हणजे मी पण हे असं जपू शकेन का कि एखाद्या माणसाला जर मी कमिट केलंय किंवा मी प्रेमाने असं ते घेतलीय जबाबदारी कि ह्याला मला कलेच्यासाठी हिला पूर्णपणे मोकळं सोडायचंय किंवा मी कुठलीही जबाबदारी तुझ्यावर देणार नाही तर प्रत्येक क्षणी कसं काय आपल्याला जमेल पण त्या इतकं ते सांभाळायच्या की छोट गोष्ट मी म्हटलं म्हणजे मलाच असं वाटतं नाही मी विसरते की दोन कप काय बिघडत नाही ते पण नाही नाही तुला सर्दी झाली तर मग रियाजातले दिवस मोडतात तू नाही कामं करायची असं वगैरे पण म्हणजे मला इतकं तो पावलो पावली ती गोष्ट जाणवायची की म्हणून मी ते कनेक्ट करते की म्हणजे तुला पण खरं किती असं असेल ना की अगदी अगदी म्हणजे मला तर तो खूपच आनंद आहे म्हणजे की माझ्या स्पेशली यतीला तर मी याच्यासाठीच म्हणजे त्याची आवड तर होतीच त्याची आवड बघूनच आम्ही त्याला त्याच्यात घातला पूर्ण प्रोफेशन तू करावंस असं विचारूनच आणि ते सुद्धा पण कारण ते काय झालं होतं की नववी दहावीत असताना की म्हणजे शिकतोय 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 पण नाही म्हटलं आता ही स्टेज अशी स्पेशली त्याच्यासाठी सुद्धा सुनीलचे खूप प्रयत्न माझ्या नवऱ्याचे त्याचा खूप सपोर्ट त्याला की नाही तुझं जे झालं तसं नाही होता कामा की शिक्षण पण आणि नोकरी पण आणि त्यातून तू ते गाणं करतेस ह्याला गाणं आपण म्हणत नाही हे पावलं पावली आम्हाला ती म्हणजे कळत होतं हे सगळं पण ती असते ना आपल्याला नाहीतरी पाहिजे ना जेवढं होईल तेवढं तरी करूया आणि मग कुठे कुठेतरी वाटायला लागलं की नाही ह्याचा कुठेतरी ह्याला उपयोग होईल हे वाटत होतं कारण मी काही जो काही रियाज करते तो तो ऐकायचा आणि का, का, ते कळायचं इव्हन आम्ही शोभा त्यांचं काही रेकॉर्ड्स लावल्या काही लावल्या तरी ते सतत कानावर पडायचं काही तर मग ते मात्र ठरवलं होतं की नाही मग करायचं तर पूर्ण वेळ नाही तर नाहीच असं त्यामुळे मग त्याला आम्ही पूर्ण ह्याच्यामध्येच म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर सगळ्या ते फेस्टिवल्स हे ते सगळ्या तबल्याच्या कॉम्पिटिशन्स पूर्णपणे पूर्ण त्याला त्याच्यामध्येच ते घातला होता त्यामुळे मग त्याला तर ते सगळं हे माहिती होतं हो आणि आणि असं काही माहीत नव्हतं की आपल्याकडे येणारी मुलगी ही गाणारी असेल हे काय तेव्हा आपल्याला काही माहीत नसतं ना हो, पण खबर खरोखरच आमचं खूप छानच नशीब आहे असं आम्ही म्हणतो की आम्हाला न मागताही अशी सोन्यासारखी सून मुलगी आम्हाला मिळालेली आहे म्हणजे <laughs> मला खूपच त्याचं खूप कौतुक आहे खूपच कारण तिचा पण जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घेतला तर तेव्हा पण ती इतकं भरभरून तुझ्याबद्दल आणि तुमच्या पूर्ण घराबद्दल ती बोलत होती तर म्हणून मलाही तेव्हा असं वाटलं की हो हो कनेक्ट करू शकत होते मी ते सासू सुनेचं नातं पण आणि मला ते माहिती होत की जे गाणं करण्यासाठी नुसती आवडच ना वेगळं घरामध्ये हो आणि आवड असल्यानंतर त्याच्यासाठी काय करायला लागतं त्याच्यासाठी काय खाचखळगे आहेत हो तुझ्या आता जसं म्हणाले सासू म्हणलं की बाबा पाण्यात घालून नको सुरिवासाचे दिवस फुकट जातील हो हे हो, जाती। हो, सगळं आपल्याला ते माहिती आहे बरोबर आहे आणि त्यामुळे मग असा प्रयत्न असतो की जेवढं शक्य होईल तेवढं सांभाळायचं आहे आपल्याला हे बरोबर आणि पुढे न्यायचं आहे या बात <laughs> आणि <laughs> मला आज तुला बोलवण्याचं हे एक खरं कारण होतं की एकतर सासू सुनेचं तुमचं नातं आणि मुख्य मम्मींच्या म्हणजे शोभा आठवणी जाग्या करणं आणि तुला एवढा सहवास मिळाला सहवास म्हणजे घरी पण राहायला बात है? दोन आला घरी राहायला आल्या होत्या अच्छा हो एकदा बोरलीत गाणं होतं म्हणून आल्या होत्या आणि नंतर खास मला मी म्हटलं मी घरी घेऊन जाणार आहे आणि म्हणून त्या घरी राहायला आल्या होत्या आमच्या आणि आपले फॅमिली मित्र तुलाही माहिती निशांत कर्णिक त्यांच्या ते स्वतः गाडी घेऊन त्यांना आणायला आले होते आणि सोडायला पण ते दोन्ही वेळेला आणायला पोचवायला तेच होते त्यामुळे त्यांनी घरी खूप छान आमच्या चार दिवस एन्जॉय केलं अक्षरशः चौथ्या वर्षी मला दुसऱ्या वर्षी शाळा म्हणून भेटला तर ना कसं मी त्या गे म्हणजे कसं राहणार त्या घरी अक्षरशः पाण्यावाला डोळ्यात ना त्यांच्या जाताना ऐक आणि तुला सांगते बोरुलीमध्ये चारही दिवस त्यांच्या मुलांनी मला सांगितलेलं मम्मी ना वॉक करायला नाही नुसतं नाही घरी हे करायचं तू वॉक करायला नाही सकाळ सकाळ तर मग मी त्यांना नाहीच आहे वॉक करायला आणि बाहेर बघितलं लोकांनी तर म्हणजे बापरे ह्या आणि इकडे कुठे <laughs> पण मला अजून असं हे वाटलं सांगायला आवडेल तुला <laughs> की एक डॉक्टर होते त्याने तो लाभ ह्या का त्यामुळे बेटी के घर आई किती छान <laughs> म्हणजे इतकं म्हणजे आमच्या अख्ख्या कुटुंबावर त्याने इतकं प्रेम केलंय ना म्हणजे की खरंच म्हणजे कोणीतरी होत्याच माझ्या त्या पूर्ण मागच्या जन्मी असंच मला वाटतंय खरंच प्रेम केलं एवढ्या या सगळ्या आठवडी ऐकणं आणि मला असं वाटतं की आज ह्या निमित्ताने आपण त्या कॅमेऱ्यात बंद करून ठेवतो हो। आहोत तर पुढच्या पिढीला पण ती एक शिकवण आणि अजून एक तुला सांगायचं म्हणजे आम्ही गाडीनी निशांत आमच्यावर आणि आम्ही गाडीनी त्यांना जेव्हा सोडायला गेलो तेव्हा त्यांनी पटमंजुरी लावला होता मला वसंतरावांचा बरं आणि ते त्या ऐकत होत्या आणि त्या गायला लागल्या बर आणि मला म्हणाल्या पुढच्या ह्याच्यात लक्षात ठेव पुढच्या मैफलीमध्ये मोरे सया मी गाणार आहे त्याच्यामध्ये हे मला करायचंय अच्छा अजून एक मोरेसायावर तुला एक आठवण सांगायची म्हणजे नेहरू सेंटरला एक कार्यक्रम होता मी जायला लागल्यानंतर एक सात महिन्यानी मला त्यांनी पहिल्याच त्या कार्यक्रमाला पाठी बसायला विश्वनाथ कानरे ह्या हार्मोनियम ला आणि म्हटलं तंबोऱ्याला बोलावलं म्हटलं तंबोऱ्याला मी करायचं काय बसून म्हटलं काय हातात येत नाही आपल्याला तर मी म्हटलं जाऊन दे बोलावलंय नुसतं जाऊन तंबरवाज वाजूया आणि मोरे साई गाणार होत्या आणि ग्रीन रूम मधून बाहेर येताना मला म्हणाल्या तुला ते तिन्ही सांजा सख मिळायला माहितीये ना हा 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 तर गुणगुण म्हणे आणि त्यांनी ते मोरे सैयामध्ये तितकं चपखल बसवलं हो ते तिन्ही सांजाचं सगळं अच्छा बेदर्दी बनगे कोळी जाओ म्हणावो इतकं सुंदर बसवलं होतं ना म्हणजे हे म्हणतो ना उपवास म्हणतो ना आपण आल्या आल्या लगेच म्हणजे ते म्हणजे अशा खूप म्हणजे अशा सांगण्यासारख्या खूपच आठवणी जसं मी पण तरी आज किती आठवणी इतक्या छान वाटत आहेत ह्या ऐकायला आणि ह्याच मला असं वाटतं पुढच्या पिढीला आपण काय देऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी oh. देऊ शकतो आणि मी सांगू म्युझिक कहानिया हा जो आपल्या एपिसोडचं जे नाव आहे ते आम्ही ह्या उद्देशाने ठेवलेलं आहे की तुला तुझ्या गुरूंच्याकडून ज्या काही गोष्टी मिळाल्या आणि त्याच्यानी तुझं जे एक समृद्ध आयुष्य झालं एक कलाकार म्हणून एक आणि त्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच आज तूच ते प्रेम पुढे देतेस ना म्हणजे एक सासू म्हणून जर तुला असं वाटलं असत की नको आज मी अशा म्हणजे तू त्या पद्धतीने नाही बघत आहेस कुठेच नाही तू कलाकार म्हणूनही तिला ओळखू शकते एक स्त्री म्हणून हो। नातं आपण ते जगू शकतो आणि अजून एक दुसरा आनंद म्हणजे शोभाताईंच गाणं आमच्या घरात पुढे चालू राहणार आहे क्या बात याचा अतिशय आनंद आन। 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 आहे खरंच आहे आणि म्हणजे मी बघितलंय ती पण तेवढ्याच प्रेमाने त्या पण गोष्टी जपण्याचा खूप प्रयत्न करते कारण त्याच्यात आम्ही एक तिच्याकडून एक सुंदर गजल पण ऐकली होती तर म्हणजे ते कळतंय की तिला पण त्या गोष्टींची हो। आवड आहे आणि ती ती नक्की जसं तू म्हणालीस हो। की तू पेरलाय ती उगवणार आहे हो। तर आमचा जो कहाणी याचा जो विषय आहे तर तो फक्त हाच हेतू आहे की आपलं जे अभिजात भारतीय संगीत आहे ते जपण्यासाठी हजारो लोक लाखो लोक आजपर्यंत प्रयत्न करत होते करत राहतील पण हा आमचा एक छोटासा खारीचा वाटा आहे की ज्या तुझ्या आठवणी आहेत त्या आपण नवीन पिढीपर्यंत पोचवू किंवा एखादा जरी माणूस एखादी जरी कलाकार त्याच्यातनं इन्स्पायर झाला आणि त्याने त्याचं आयुष्य छान तो करू शकला ही पण आपल्याला पोच खूप मोठी आहे आणि तू इकडे आलीस आणि इतक्या छान आपण गप्पा मारल्या इतक्या छान तू आठवणी ताईंच्या सांगितल्यास बरं मला आणखीन एक आता जाता जाता असं विचारायचं आहे की तू पण स्वतः शिकवतेस हो तर बद्दल सांग आ, ना आम्हाला की म्हणजे समजा तुझ्याकडे काही लोकांना त्या धाटणीच गाणं फक्त शिकायचं असेल काही ठुमरी मम्मींच्या शिकायच्या असतील तर तुझा मला असं वाटतं मी तुझा फोन नंबर घेऊन आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन म्हणजे ज्याही लोकांना ती गायकी शिकायची इच्छा असेल ते नक्की तुझ्यापर्यंत ये येऊ शकतात नक्की कुठे शिकवते साडी कसं शिक मी माझ्या घरीच शिकवते बर मी क्लासिकल आणि थोडं लाईट असं दोन्ही शिकवते क्या बात है तर मग जस जसं मी आता तुला म्हटलं की आपण तुझा नंबर याच्यात देऊया खालती की त्यानिमित्ताने लोकांना शेवटी काय आहे आपल्याला जे मिळालं आहे ते आपल्याला पुढे द्यायचं आहे आणि ते वाटायचं आहे ना तर आपण नक्की नंबर देऊया आणि ज्यांना तुझ्याशी संपर्क करायची इच्छा असेल त्यांनी नक्की करा एवढी हसतमुख एक छान गायिका आपल्यामध्ये आहे शिकवायला उत्तम तयार आहे तिला शिकवण्याची आवड आहे तर मला असं वाटतं की आम्ही नंबर देतो आहे तुम्ही तिच्यापर्यंत नक्की संपर्क साधा आणि नक्की या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा तर स्मिता खूप खूप आभार तुझे की तू तु आली तुझे आभार आणि तुला असं काल वाटत होतं की बहुतेक मला बोलता येईल की नाही मला असं वाटतं आणखीन एखादा एपिसोड आपला झाला असता इतक्या छान आठवणी तुझ्याकडे आहेत तेव्हा खूप आभार की मला जेव्हा वाटेल तेव्हा मी परत तुला अशीच प्रेमाने हाक मारीन नक्की येईल आणि आपण परत भेटूया नक्की चला yes. थँक्यू थँक्यू थँक्यू